माझ्या मोगाळ देशवासियानू नमस्कार आज तुमचे लागी मन की बात एका अशा वेळार करता जेन्ना कोरोना आमच्या सगळ्यांच्या धैर्य आमच्या सगळ्यांच्या दुःख सहन करपाच्या मर्यादेची परीक्षा घेता आमचे जायते लागीचे आमकां वेळेच्या आधीच सोडून गेले कोरोनाच्या पहिल्या लाटेचो यशस्वीपणा फुडो केले उपरांत देश पुराय हिमतीन भरिल्लो आशिल्लो आत्मविश्वासान भरिल्लो आशिल्लो मात ह्या वादळान देशाक प्रभावीत करून उडयला इष्टानू फाटल्या दिसांनी ह्या संकटाचा फुडो करपा खातीर म्हजी वेगवेगळ्या कडेन जाणकारां कडेन व्हड चर्चा झाल्या आमच्या फार्मा इंडस्ट्रीचे लोक आसूं व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स आसूं ऑक्सिजनच्या प्रोडक्शन कडेन जोडिल्ले लोक आसूं वा मेडिकल फील्डचे जाणकार तांणी आपल्यो हो महत्वपूर्ण सुचोवण्यो हो, सरकाराक दिल्यात ह्या वेळार आमकां ही लढाई खातीर एक्सपर्ट्स आणि विज्ञानीक सल्ल्याक प्राधान्य दिवचे पडतले राज्य सरकारांच्या यत्नांक मुखार व्हरपाच्या वावरांत भारत सरकार पुराय शक्तीन वावुरता राज्य सरकारां लेगीत आपली जापसालकी पूर्ण यत्न करतात इष्टानो कोरोना आड सद्याक व्हड लढाई देशातले दोतोर आणि हेल्थ वर्कर्स लढतात फाटल्या एका ह्या दुयेंसा कडेन संबंधित सगळ्या तरेचे अणभव आयल्यात आमच्या वांगडा ह्या वेळार मुंबईचे नामनेचे दोतोर शशांक जोशी जोडिल्ले आसात डॉक्टर शशांक जी हांकां कोरोनाचो उपचार आणि कडेन संबंधित रिसर्च विशीं खूप मुळावो अणभव आसा ते इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियन्सचे डीन लेगीत आशिल्ले येयात उलोया डॉ शशांक कडेन मोदीजी नमस्कार शशांक शशांकजी डॉक्टर शशांक नमस्कार सर मोदीजी हालींच कांय दिसां आदीं तुमचे लागी उलोवपाची संद मेळिल्ली तुमच्या विचारांची स्पष्टता म्हाका खूप बरी दिशिल्ली म्हाका दिसले की देशातल्या सगळ्या नागरिकांनी तुमचे विचार आयकुपाक जाय जो गजाली आयकुपाक मेळटात तो हांव एक प्रश्न म्हणून तुमचे मुखार डॉक्टर शशांक तुम्ही लोक ह्या वेळार दिस रात जिणेची राखण करपाच्या कामांत आसात सगळ्यात आधी म्हजी इत्सा असा की तुम्ही सेकंड वेव विशीं लोकांक सांगचें मेडिकली ही कशे तरेन वेगळी असा आणि कितें किती काय बाळगुपाक जाय डॉक्टर शशांक धन्यवाद सर ही जी दुसरी लाट आयल्या ही नेटान आयल्या पहिली लाट जितली आशिल्ली ताचे परस हो व्हायरस अधिक नेटान मुखार सरता मात बरी गजाल ही असा की ताचे परस लेगीत चड नेटान रिकवरी लेगीत असा आणि मरणाचे प्रमाण लेगीत खूप उणे असा हातून दोन तीन फरक आसात पहिली म्हळ्यार ही तर आणि मदीं लेगीत कांय प्रमाणांत दिसून येवपाक लागल्या हाची जी लक्षणां आसात पहिली जी लक्षणां आशिली श्वास लागप सुक खोकलो येवप जोर येवप ही तर आसातच वांगडा काय प्रमाणांत गंध वचप चव वचप ही लेगीत आसात आणि लोक कांय प्रमाणांत भियेल्यात भिवपाची अजिबात गरज ना ऐंशी ते नव्वद टक्के लोकांमधी हातूतली खंचीच लक्षणं दिसून येनात हे म्युटेशन म्युटेशन म्हणतात ताका भिवपाची गरज ना म्युटेशन जात असता जे तरेन आम्ही कपडे बदलतात तेच प्रमाणे व्हायरस लेगीत आपला रंग बदलता आणि हेच खातीर भिवपाची अजिबात गरज ना आणि ही वेव आम्ही पुराय करतले वता आणि हे व्हायरस लेगीत येता वता तर ही वेगवेगळी लक्षणं असतात आणि मेडिकली आम्ही सादूर जाय चौदा ते एकवीस दिसांचे हे कोविडचे टेबल असा तो वैद्य डॉक्टर हांचा सल्ला आम्ही जाय मोदीजी डॉक्टर शशांक म्हजे खातीर लेगीत तुम्ही जे ॲनालिसिस सांगला खूप इंटरेस्टिंग म्हाका जायत्यो चिट्यो आयल्यात ट्रिटमेंट विशीं लेगीत लोकांचे जायते दुबाव आसात कांय वखदांची मागणी खूप चड असा देखून माझी इच्छा की तुम्ही कोविडच्या विशीं लेगीत लोकांक जरूर सांगचे डॉक्टर शशांक हय सर क्लिनिकल ट्रीटमेंट लोक खूप उसरां सुरू करतात आणि ताका लागून आपशीच उणे जातले असे मानतात आणि मोबाईलाचे गजालींचे विश्वास दवरतात आणि जर सरकारान दिल्या सूचनांचे पालन केले ह्यो हडमेळी मुखार येनात। तर कोविडात क्लिनिक ट्रिटमेंट प्रोटोकाल असुंत तीन प्रकारची तीव्रता आलके वा माइल्ड कोविड मध्यम वा मॉडरेट कोविड आणि तीव्र कोविड जाका सिवियर कोविड म्हणतात हाचे खातीर असा जर जे हलके कोविड ताचे खातीर आम्ही ऑक्सिजनचे मॉनिटरींग करतात पल्सचे मॉनिटरिंग करतात जोरचे मॉनिटरिंग करतात जोर वाढलो जाल्यार केन्ना केन्ना पॅरासिटेमॉल सारखी वखदां देतात आणि आपल्या वैद्य वा कडेन संपर्क करपाक जाय जो मॉडरेट कोविड आसा मध्यम कोविड आसा वा तीव्र कोविड असा त्यांना आमच्या कडेन संपर्क करप खूप गरजेचे असतं योग्य आणि वखदा वखदांवलेबल असतात हातून स्टेरॉयड् असतात ती जीव वाटावंक शकतात जे इन्हेलर्स देऊ शकतात टॅबलेट आम्ही आणि देऊ शकतात आणि वांगडाच प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन दिवचो पडटा आणि हाचे खातीर लहान लहान उपचार असतात मात खूब फावटी किती जाता तर एक नवे एक्सपिरिमेंटल वखद असा जे नाव असं रेमडेसिव्हीर ह्या वखदाक लागून एक गजल जाता ती म्हणजे हॉस्पिटलात दोन तीन दिस उणे रावचे पडत आणि क्लिनिकल रिकवरींत ता थोडीशी एड जाता हे वखद लेगीत काम करता जेव्हा पहिल्या नऊ धा दिसां दितात आणि हे वखद पाच दिस दिवचे तर हे लोक जे धावतात रेमडेसिवीर फाटल्यान तांणी अजिबात धांवपाची गरज ना ह्या वखदांचे काम उणे आसता जांकां ऑक्सिजन जाय पडटा प्राणवायू ऑक्सिजन लावचो पडटा जे हॉस्पिटलांत भरती जातात आणि दोतोर जेन्ना सांगतात तेन्नाच घेवचें आसता तर हे खूप गरजेचे आसा सगळ्या लोकांक समजावून सांगप आम्ही प्राणायाम केलो आमच्या शरीरातली जी लंग्ज आसात तांकां मातशें एक्सपांड केले आणि रगत पातळ करपी जे इंजेक्शन मेळटा जाका आम्ही हॅपॅरिन म्हणतात ही लहान लहान वखदां दिल्यार अठ्ठ्याण्णव टक्के लोक बरे जातात देखून पॉझिटिव्ह रावप भोव गरजेचें आसा ट्रीटमेंट प्रोटोकॉल दोतोराच्या खूब गरजेचें आसा खूप हे जी मारग मारग वखदां असतात तांच्या फाटल्यान धांवपाची अजिबात गरज ना सर आमचे लागी बरे तरेन उपचार चल्ल्यात प्राणवायू ऑक्सिजन व्हेंटिलेटरची लेगीत तजवीज असा सगळे आसा सर आणि केन्ना केन्ना ही, ही जाय तर हाका लागून खूप भ्रम हें हे स्पष्टीकरण सोदता सर की आमचे लागीं वल्डातली सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट एवेलेबल असा तुम्ही पळतले की भारतांत सगळ्यात बरो रिकव्हरी रेट असा तुम्ही जर कम्पेअर केले युरोप खातीर अमेरिका थंय आमच्या ट्रिटमेंट ट्रीटमेंट वरवीं दुयेंती बरे जावपाक लागल्यात मोदीजी डॉक्टर शशांक तुमकां खूप खूप धन्यवाद डॉक्टर शशांक हांणी जी आमकां दिली ती खूप महत्वाची आनी आमच्या सगळ्यांच्या उपेगा येतली इष्टनो हांव तुमच्या कडेन आग्रो करता की तुमकां जर कसली माहिती जाय असत कसलोय हेर दुबाव असत योग्य सोर्स कडल्यानच माहिती घेता तुमचे जे फॅमिली डॉक्टर आसात लागी जे दोतर आसात तुम्ही तांचे फोना फोनावरवी संपर्क साधून माहिती घेयात हाव पळत की आमचे जायते दोतोर लेगीत ही जापसालकी स्वतः घेत असतात जायते डॉक्टर्स सोशल मिडीयावरवी लोकांक माहिती दीत वॉट्सएप फोनावटवर लेगीत कौन्सिलिंग करतात जायत्या हॉस्पिटलांच वेबसायटी आसात जं माहिती लेगीत उपलब्ध असा आणि थं तुम्ही दोतराकडल्या सल्लो लेगीत घेवपाक शकतात ही खूप तोखणाय करपासारखी गजल असा म्हजे वांगडा श्रीनगर सावन डॉक्टर नावीद नजीर शाह जोडिल्ले आसात डॉक्टर नावीद श्रीनगरच्या एका गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजांत प्रोफेसर आसात जी हांणी आपल्या देखरेखी खाला जायत्या कोरोना पेशंट्सांक बरें केलां आणि रमजानच्या ह्या पवित्र महिन्यात डॉक्टर नावीद आपले कार्य लेगीत करतात आणि ताणी आमच्या लागी खातीर वेळ लेगीत काढला चला तर कडेन उलोया मोदीजी नवीदजी नमस्कार डॉ नावीद नमस्कार सर मोदीजी डॉ नाविद मन की बातच्या चा आमच्या आयकुप्यांनी ह्या कठीण काळात पॅनिक मॅनेजमेंटविषयी प्रश्न केला तुम्ही तुमच्या कितें उतर दितले डॉक्टर नावीद पळयात जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा काश्मीरात जे सगळ्यात पहिले हॉस्पिटल डेजिग्नेट झाले एज कोविड हॉस्पिटल ते आमचे सिटी हॉस्पिटल आशिले जे मेडिकल कॉलेजच्या अंडर आशिले त्यावेळार भयाचे एक वातावरण आशिल्ले लोकांमध्ये तर आशिल तांकां दिसताले की जर कोविडचे इन्फेक्शन कोणाकूय झाले जे ती डेथ सेंटेन्स मानपची आणि अशा परिस्थितीत आमच्या हॉस्पिटलांत दोतोर वा पॅरामेडिकल स्टाफ काम करताले तांचे मधी लेगीत एक भयाचे वातावरण आशिल्ले की आम्ही ह्या पेशंट्सांक कशे फेस करतले आमका इन्फेक्शन जावपाचो धोका तर ना मात जो वेळ गेलो आम्ही पळले की जर आम्ही प्रोटेक्टिव्ह गियर वापरली जतनायेचे उपाय घेतले तांकां पाळो दिलो जाल्यार आम्ही लेगीत सेफ राहू शकतात आणि आमचो जो हेर स्टाफ आसा तो लेगीत सेफ राहू शकता आणि मुखार पळले की कांय रोगी वा हेर दुयेंत लोक जे असिम्टोमेटिक ज्यांचे भीत दुयेसची कसलीच नाशिल्लीं ना आमी आम्ही पळले लागीं णव्वद ते पंच्याण्णव टक्क्यां परस चढ दुयेंती जे आसात ते विदाऊट इन मेडिकेशन बरे जाल्यात तर जसो वेळ मुखार गेलो मदीं आशिल्लो कोरोनाचो भय खूप उणो जालो आयची गजाल ही जी सेकंड वेव्ह जी ह्या वेळार आयल्या ह्या कोरोनाच्या काळात लेगीत आम्ही पॅनिक जावपाची गरज ना ह्या वेळार लेगीत जे प्रोटेक्टीव मेजर्स असतात जो एसओपीज आसात जर आम्ही तांकां पाळो दिलो जसे की मास्क वापरप हँड सेनिटायझरचा यूज करप हाचे भायर फिजिकल डिस्टन्स मेन्टेन करप वा सोशल गॅदरिंग अवॉयड करप जाल्यार आम्ही आपली दिसपट्टी कामं बरे पुराय करपाक शकतले आणि ह्या सावन प्रोटेक्शन लेगीत मेळोवपाक शकतले मोदीजी डॉक्टर नावीद वॅक्सीन विषयी लेगीत जायत्या लोकांचे जायते, जायते प्रश्न आसात जसे की वॅक्सीन वरवी कितली सुरक्षा मेळटली वॅक्सीन उपरांत कितले निश्चिंत रावपाक शकतात तुम्ही ह्या संदर्भात सांगचे आम आमच्या आयकुप्यांक खूप लाव जातलो डॉक्टर नावीद जेन्ना कोरोनाचे इन्फेक्शन मुखार तेन्ना सावन आयज मेरेन आमचे लागी कोविड नाईन्टीन खातीर कसलीच इफेक्टिव ट्रीटमेंट एवेलेबल ना तर आम्ही या देसांक फाइट दोनच गजाली वरवी करू शकतात एक म्हणजे प्रोटेक्टिव मेजर्स आणि आम्ही पहिली सांगून सांगताले की जर खची इफेक्टिव वैक्सीन आमचे लागी आली जर ती आमक ह्या दुयेसांसन सुटका मिळवून दिवप शकतात आणि आमच्या देशांत दोन व्हॅक्सिन सध्या आसात अस्सिन को आणि कोविशिल्ड आसात जी हंगाच तयार झाली वॅक्सीन कंपनीज वरवी जो ट्रायल्स केल्यात तातूंतल्यान लेगीत दिसून आयला की हाची एफिकसी जी आसा ती साठ टक्क्यां परस लेगीत चड आसा आणि जर आम्ही जम्मू कश्मीरची गजाल पळली तर आमच्या युटींत आता मेरेन पंदरा ते सोळा लाख लोकांनी आता मेरेन वॅक्सीन घेतलं हां सोशल मिडियांत हाचे विशीं जायते मिसकन्सेप्शन वा मिथ्स आसात हातूंत आयल्ले की अमके अमके सायड इफेक्ट आतां मेरेन मेन आमच्याकडे हांगा जी वॅक्सीन दिल्यात कसलेच सायड इफेक्ट तातूंत दिसून ना फक्त जे खंयच्याय सामान्य व्हॅक्सिनच्या बाबतीत असोसिएटेड आसात एखाद्याक जोर येवप पुराय शरीरात दुखप वा लोकल सायट जंय हें इंजेक्शन दिलं थंय पेन जावप असेच सायड इफेक्ट्स आम्ही दर एका दुयेंती भितर पळयल्यात जे किंवा ग्रॉस आम्ही कसलेच एडवर्स इफेक्ट ना आणि दुसरी गजाल लोकांक लेगीत दुबाव आशिल्लो की काय लोक आफ्टर वॅक्सिनेशन म्हळ्यार वॅक्सीन लसीकरणा पॉजिटीव जाले झाले कंपनीज कंपनीजकडल्यानं गायडलायन्स असतात की जर कोणाक लस दिली ताचे तीत इन्फेक्शन जावंक शकता, शकता मात दुयेंसाची जी सिव्हिरिटी असा म्हळ्यार दुयेंसाची जी तीव्रता आसा त्या दुयेंती भितर तितली ते पॉजिटीव जावंक शकतात मात जे आसा असे एक भिरांकूळ दुयेंस तांचे भितर जावंक शकना हे खातीर जी किंम मिसकनसेप्शन असतात विशीं ती आम्ही उडोवपाक काढून आनी ज्या ज्या मनशाची वेळ येतली कारण एक मे आमच्या पुराय देशांत जे कोण अठरा पिराये वयले आसात तांकां व्हॅक्सीन दिवपाची कार्यावळ सुरू जातली देखून लोकांकडे हीच अपील करता की तुम्ही येयात आणि व्हॅक्सिन घेयात स्वतःक लेगीत प्रोटेक्ट करात आणि ओवरऑल आमची सोसायटी आणि आमची कम्युनिटी हे वरवी प्रोटेक्ट जातली कोविड नाईन्टीनच्या जा इन्फेक्शन सावन मोदीजी डॉक्टर नावीद तुमकां खूप खूप धन्यवाद आणि तुमकां रमजानच्या पवित्र महिन्याची खूप खूप परबी डॉक्टर नावीद खूप खूप धन्यवाद मोदीजी इष्टानो कोरोनाच्या ह्या संकट काळात व्हॅक्सिनचे हे महत्त्व सगळ्यांक कळून आला हेच खातीर म्हजो आग्रो असा की विशीं कसल्याच अफवांनी तुम्ही येऊचे न्हय तुमकां सगळ्यांक खबर की भारत सरकारच्या वतीन सगळ्या राज्य सरकारांक फ्री व्हॅक्सीन धाडल्यात ताचो लाव पंचेचाळीस पिराये वयले लोक घेऊ शकतात आता तर एक मे सावन देशांत अठरा वर्सां वयल्या हो दर एका मनशा खातीर वॅक्सीन उपलब्ध जावपाची आसा आता देशातले कॉर्पोरेट सेक्टर कंपन्यो लेगीत आपल्या ले कामगारांक वॅक्सीन दिवपाच्या मोहिमेत भागीदारी घेवंक शकतल्यो म्हाका अशें लेगीत आसा की भारत सरकाराचे वतीन मोफत व्हॅक्सिनची जी कार्यावळ सुरू असा ती मुखार लेगीत चालू आसतली म्हजो राज्यांक लेगीत उलो आसा की ताणी भारत सरकारच्या ह्या मोफत वॅक्सीन मोहिमेचा लाव आपल्या राज्यातल्या चड चड़ा लोकां मेरेन पावोवचो इष्टनो आम्ही जाणात की दुयेंसाच्या काळांत आमचे खातीर स्वताची आपल्या कुटुंबाची जतनाय घेवप मानसीक मानसिक कितलें कितले कठीण आसता मात हॉस्पिटलांतल्या नर्सिंग स्टाफाक तर हेच काम सेगीत कितल्याश्याच दुयेती खातीर एकाच वेळार करचे भाव आमच्या समाजाची खरी शक्त असा नर्सिंग वरवीं जावपी सेवा आणि परिश्रम हांचे विशीं तर एखादी नर्स बरे तरेन सांगू शकता हेच खातीर हांवें रायपूरच्या डॉक्टर बी आर आंबेडकर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलांत सेवा दिवपी सिस्टर भावना जी हांकां मन की बात कार्यावळींत आपोवणें दिलां तांणी जायत्या कोरोना दुयेंतींची देखभाल केल्या तांचे उलोवया मोदीजी नमस्कार भावनाजी भावना आदरणीय भावना। प्रधानमंत्रीजी नमस्कार मोदीजी भावनाजी भावना, भावना। येस सर मोदीजी मन की बात आयकुप्यांक तुम्ही जरूर सांगात की तुमच्या परिवारात इतल्यो जापसालक्यो इतले सगळे मल्टीटास्क आणि उपरांत लेगीत तुम्ही कोरोनाच्या दुयेंती वांगडा काम करतात कोरोनाच्या दुयेंती वांगडा तुमचा जो अणभव असा ते देशवासी निश्चितपणा आयकुपाक सोदतले कारण सिस्टर जी असतात नर्सीज जो असतात पेशंट्सच्या सगळ्यांत लागी असतात आणि सगळ्यांत चड काळ असतात देखून दर एक गजाल तो बारीकसाणेन समजूंक शकतात जी सांगात भावना जी सर माझा टोटल एक्सपिरियन्स कोविडांत सर टू मंथ्सचो आसा सर आम्ही फोर्टीन डेज ड्युटी करतात आणि फोर्टीन डेज उपरांत आमका रेस्ट दितात परतून दोन महिन्या उपरांत आमची ही कोविड ड्युटीज रिपीट जातात सर जेन्ना सगळ्यांत आधी म्हजी कोविड ड्युटी लागू झाली तेन्ना सगळ्यांत आधी हांवें म्हज्या फॅमिली मेंबर्सां लागी ही कोविड ड्युटीची गजाल शेअर केली ही मे महिन्यातली गजाल असा आणि जेन्ना हांवें शेअर केली त्यांना सगळे भियेले म्हणपाक लागले की बाय बरे तरेन काम कर एक इमोशनल सिट्युएशन आशिल्ली सर मधीच जेव्हा माझ्या चलयेन विचारले मम्मा तू कोविड ड्युटी खातीर वता वेळार तर म्हजे खातीर आनीकूच इमोशनल मोमेंट आशिल्लो मात जेन्ना हांव कोविड पेशंटा लागी गेली तेन्ना हा एक जापसाल की घरांत सोडून गेल्ली आणि जेन्ना हा कोविड पेशंटांक मेळ्ळें सर तेन्ना ते चड परसू चढ कोविडच्या नांवान सगळे पेशंट इतले आशिल्ले सर तांका की तांकां कळत नाशिल्लें की तांच्या वांगडा कितें चल्लां आम्ही मुखार कितें करतले आम्ही करपा भय तांकां करत तरेन हेल्दी एनवायरमेंट दिलो सर आमकां जेन्ना ही कोविड ड्युटी कर सगळ्यात आधी आता पीपीई कीट घालपाक सांगली सर जी खूप कठीण गजा असा पीपीई कीट घालून ड्युटी करप सर हे खूप टफ आशिल्लें आमचे खातीर हांवें टू मंथ्सच्या ड्युटींत दर एका सुवातेर फोर्टीन फोर्टीन दिस ड्युटी केली सी यूंत आयसोलेशनात सर मोदीजी म्हळ्यार वट्ट एक वर्ष तुम्ही हे काम करत आसात तर भावना येस सर ते वच्चे पयलीं पहिली खबर नाशिल्लें की म्हजे कलिग्स कोण आसात आम्ही एक टीम मेंबरचे तरेन काम केलें सर तांचे जे प्रॉब्लेम आशिल्ले ते शेअर केले आम्ही जाणून घेतले पेशंटाविषयी आणि तांचो स्टिग्मा पयस केला सर जायते लोक असे आशिल्ले सर की जे कोविडच्या नावांन भियेताले ते सगळे सिमटम्स त्यांच्यात लेगीत येताले जेव्हा आम्ही हिस्ट्री घेताले कडल्यान मात त्या भयाक लागून आपली टेस्ट करपाक शकनाशिल्ले त्यांना आम्ही तांकां समजायताले आणि सर जेन्ना सिवियरिटी वाडटाली त्यांना ता तांची लंग्ज ऑलरेडी इन्फेक्टेड असताली त्यांना तां ची गरज असताली त्यांना ते येताले आणि वांगडाच पुराय फेमिली लेगीत येताली तर असे एक दोन केस पळल सर आणि असे न्हय की दर एका एज ग्रुपा आम्ही काम केलं सर तातून लहान भुरगी आशिली बायलो दादले जाण्टे सगळे तरेचे पेशंट आशिल्ले सर त्यांच्याकडे आम्ही उलयले त्यांना सगळ्यांनी सांगले की आम्ही भयाक लागून आले ना सगळ्यांचे आमका हेच आन्सर मिळं सर तर आम्ही त्यांना समजायलं सर की भिवपाची कांयच गरज ना तुम्ही आमका साथ दियात आम्ही तुमका साथ दितात फक्त तुम्ही जे प्रोटोकॉल्स आसात ते फॉलो करत फक्त इतलेंच आम्ही तांकां सांगू शकले सर मोदीजी भावनाजी म्हाका खूप खोशी झाली तुमच्या लागी उलोवन तुम्ही खूप बरी माहिती दिल्या आपल्या स्वतःच्या अणभवांतल्यान दिल्या तर देशवासियांक निश्चित हातूंतल्यान एक पॉझिटिव्हिटीच मेसेज वतलो तुमकां खूप खूप धन्यवाद भावनाजी भावना थँक्यू भावना। सो मच सर थँक्यू सो मच जय हिंद सर मोदीजी जय भावना भावनाजी आणि नर्सिंग स्टाफचे तुमच्या सारखे हजारांनी लाखांनी भाव भहीण बेस बरे तरेन आपली जापसालकी आप सांभाळतात ही आमच्या उर्बा वड आसा तुम्ही तुमच्या भलायकेचेर लक्ष दियात आपल्या कुटुंबाची लेगीत जतना घेयात इश्टानू आमच्या वांगडा ह्या वेळार बेंगलोर सावन सिस्टर सुरेखाजी लेगीत असत सुरेखाजी के सी जनरल हॉस्पिटलांत सिनियर नर्सींग ऑफिसर आसात चला तांचे अणभव लेगीत जाणून घेऊया मोदीजी नमस्ते सुरेखाजी सुरेखा, सुरेखा। मला खऱ्यांनीच अभिमान दिसता की हाव देशाच्या प्रधानमंत्र्याकडे संवाद साधता मोदीजी सुरेखाजी तुम्ही तुमच्या वांगडी नर्सी आणि हेर हॉस्पिटल वांगडा खूप बरे काम करतात पुराय भारत तुमच्या सगळ्यांचे प्रती उपकारी असा कोविड नाईन्टीन आडच्या ह्या लढ्यात नागरिकांखातीर तुमचा किती संदेश असा सुरेखा हय सर एक जबाबदार नागरीक म्हणून खऱ्यानेच काय गजाली सांगणशो दिसतात ते म्हळ्यार उपकार करून आपल्या शेजाऱ्यांकडे नमळायन वागत बेगोबेग चाचणी करून घेवप आणि योग्य पद्धतीन तची फाटपुरवण करप हाचे वरवीं मरण येवपाचें प्रमाण उणे जातले आणि मुखेल म्हळ्यार जर तुमकां कसली लक्षणां दिसली जाल्यार उपकार करून स्वताक हेरां सावन पैस दवरात आणि लागीच्या दोतरांकडे संपर्क साधात आणि बेगोबेग उपचार करून घ्या समाजाक ह्या दुयेसाविषयी चड चड़ माहिती मिळपाची गरज असा आणि दुसरे म्हळ्यार सकारात्मक रात नाकात आणि खचून वचू नकात असे झाल्या दुयेंतीची परिस्थिती आणि इबाडा आम्ही आमच्या सरकाराप्रती उपकारी असत कडेन लस लेगीत हांवें लेगीत हे आधीच लस घेतल्या मजा व्यक्तिगत अणभवातल्या हा भारतातल्या नागरिकांक सांगू सोदता की खचीच लस शंबर टक्के सुरक्षा दिना प्रतिकारशक्त वाडीक लागपाक वेळ लागतात भिव भिऊनाकात स्वतचे लसीकरण करून घ्या हातून समके उणे साईड इफेक्ट्स सा असतात आणि मला सांगनशे दिसता की घरां रावात, निरोगी रवात दुये लोकांकडे संपर्क टाळात आणि आपल्या नाक दोळे तसेच तोंडाक कारणा बगर हात लावप टाळात शारीरिक अंतर पाळात मास्क योग्य पद्धतीनं वापरात तुमचे हात वेळोवेळ धुवात आणि शक्य तितले घरगुती उपाय करात उपकार करून आयुर्वेदिक काढा पियात वाफ घेयात तोंडात गुळण्यो करात तसेच श्वसनाचे व्यायाम लेगीत करात निमाणी मात महत्वची गजा म्हणजे जे फ्रंटलायन वर्कर्स आणि प्रोफेशनल्स आसात तांचे विषयी सहानुभूती दवरात आमका तुमचे सहकार्य आणि मजत जाय आम्ही सगळे एक लढुया आम्ही निश्चितपणान ह्या होच म्हजो लोकां खातीर संदेश आसा मोदीजी धन्यवाद सुरेखाजी सुरेखा धन्यवाद सुरेखा। सर सुरेखाजी खऱ्यांनीच तुम्ही कठीण काळांत परिस्थिती सांभाळल्या स्वतःची जतनाय घ्यात तुमच्या कुटुंबाक लेगीत माझेकडल्यानं खूप खूप परबी हाव देशातल्या लोकांकडे आग्रो करता की जशे भावनाजी सुरेखाजी हाणी आपल्या अणभवांतल्यान सांगला कोरोना आड लडपा खातीर पॉजिटीव स्पिरिट खूप गरजेचें असा आणि देशवासियांनी ते दवरपाची गरज आष्टानू डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ वांगडाच ह्या वेळार लॅब टेक्निशियन्स आणि एम्ब्युलन्स ड्रायव्हर्स सारके फ्रंटलाईन वर्कर्स लेगीत देवा भशेन काम करतात जेव्हा खंची खंयच्याय दुयेंती मेरेन पावता तेन्ना तांका तांब्युलस ड्रायवर देवदूत कसं दिसता हांच्या सगळ्यांच्या सेवाविषयी त्यांच्या अणभवाविषयी देशाक माहिती वांगडा एक असे सज्जन आसात। श्रीमान प्रेम वर्मा जी जे एक अॅम्ब्युस ड्रायवर आसात जशें की तांच्या नांवा वयल्यानच कळटा प्रेम वर्माजी आपले काम आपले कर्तव्य पुराय मोग आणि निष्ठेन करतात चलात त्यांच्याकडे उलोया मोदीजी नमस्ते प्रेमजी प्रेमजी नमस्ते सरजी मोदीजी बा प्रेम प्रेमजी जी सर मोदीजी तुम्ही तुमच्या कामाविषयी प्रेमजी जी मोदीजी मातशे विस्तारान सांगात तुमचा जो अणभव असा तो लेगीत सांगात प्रेमजी हा सी ए टी एस एम्बुलनसात ड्रायवरच्या पोस्टार असे कंट्रोल आमक एक टेबाचे कॉल दिता वन झिरो टू कडल्यान जो कॉल येता आम्ही मूव करतात पेशंटच्या लागी आम्ही पेशंटकडे वतात तांचे लागी तर दोन वर्सांसन आम्ही कंटिन्यू करतात हे काम आपली किट घालून आपले ग्लव्स मास्क घालून पेशंटाक जं ते ड्रॉप करपाक सांगतात ज्या खंयच्या हॉस्पिटलांत आम्ही बेगोबेग तांकां ड्रॉप करतात मोदीजी तुमकां तर व्हॅक्सिनची दोनूय डोस दिल्या आसतली प्रेमजी निश्चित सर मोदीजी तर हेर लोकांकूय व्हॅक्सिन दिवची हे खातीर तुमचो संदेश कितें असा प्रेमजी सर निश्चित सगळ्यांनी हो डोस घेवपाक आनी आणि आसा असा खातीर लेगीत आता म्हजी मम्मी म्हाका सांगता की ही नोकरी सोडून दी हांवें म्हळें मम्मी जर हाव लेगीत नोकरी सोडली आणि घरा रावलो जाल्यार सगळ्या पेशंटाक कोण सोडपाक वतलो कारण ह्या कोरोना काळात सगळे धावत आसात सगळ्या नोकरी सोडून वचत आसात मम्मी लेगीत म्हाका म्हणटा की बाबा ही नोकरी सोडून दी हवे म्हळें ना मम्मी हा नोकरी सोडचो ना मोदीजी प्रेमजी आवयक दुखी करू नाकात आवयक समजयात प्रेमजी जी मोदीजी मात ही जी तुम्ही आवईची गजाल सांगली नाही प्रेमजी जी, जी? मोदीजी ही खूप मनाक लागपी असा प्रेमजी जी, जी? मोदीजी तुमच्या आवईक लेगीत प्रेमजी जी, जी? मोदीजी माझं नमस्कार सांगात प्रेमजी निश्चित मोदीजी हय प्रेमजी जी मोदीजी आणि प्रेमजी हा तुमच्या माध्यमातल्यान प्रेमजी जी, जी? मोदीजी हे ॲम्ब्युलन्स चलोवपी आमचे ड्रायवर लेगीत प्रेमजी जी मोदीजी कितली वर्ड रिस्क घेऊन काम करतात प्रेमजी जी, जी? मोदीजी आणि दर एकल्याची किती चित्ता असतली प्रेमजी निश्चित सर मोदीजी ही गजाल जेव्हा आयकुप्या मेरेन पावतली प्रेमजी जी, जी? मोदीजी हा मानता की तांच्याय काळजांक लागतली प्रेमजी जी मोदीजी प्रेमजी खूप खूप धन्यवाद तुम्ही एकाते मोगाची गंगा व्हावतात प्रेमजी धन्यवाद सरजी मोदीजी धन्यवाद भावा प्रेमजी धन्यवाद इष्टानो प्रेम वर्माजी आणि त्यांच्या सारखे हजारांनी लोक आज आपले जिणेची बाजी लावून लोकांची सेवा करतात कोरोना आड ह्या लढायत जितल्या लोकांची जीण वाटावता तातूंत एम्ब्युलन्स ड्रायव्हर्सचे लेगीत व्हड योगदान आसा प्रेमजी तुमकां आणि देशभरांतल्या तुमच्या सगळ्या इष्टांक हांव खूप खूप साधुवाद देत तुम्ही अशा वेळार पावत रावात जीवन वाटायत रावात म्हज्या मोगाळ देशवासियानो हे आसा की कोरोनाक लागून जायते लोक संक्रमित मात कोरोनांतल्यान बरे जावपी लोकांची संख्या लेगीत तितलीच चढ आसा गुरुग्रामच्या प्रिती जी हाणी लेगीत हालीच कोरोनाक हारायला जी मन की बात वरवी कडेन जोडिल्ल्यो आसात तांचे अणभव आमच्या सगळ्यांच्या खूप उपेगा येतले मोदीजी जी नमस्ते प्रिती नमस्ते सर कसे आसात तुम्ही मोदीजी हा हांव तो तुमकां आधी नायन्टीना आड नाईन्टीनाड जी मोदीजी यशस्वीपणा खातीर प्रिती जी मोदीजी तोखणाय करता प्रिती थँक्यू सो मच सर मोदीजी म्हजी परबी असा की तुमची भलायकी आनीक नेटान बरे तरेन सुधरची प्रीती जी उपकारी सर मोदीजी प्रितीजी प्रिती हयजी प्रिती। सर मोदीजी ह्या पुराय वेव भीतर तुमचाच नंबर लागलो काय कुटुंबातले हेर सदस्य लेगीत तातून फसले प्रिती ना सर हा एकलीच ज्ली मोदीजी चला देवाची कृपा झाली बरे तर माझी इच्छा की प्रिती हयजी सर मोदीजी की तुम्ही तुमच्या ह्या त्रासाच्या अवस्थेचे अणभव सांगचे देखून घडयेन जे आयकुपी आसात तांक लेगीत अशा वेळार स्वताक कशे सांभाळचे हाचे विषयी मार्गदर्शन मिळतले प्रिती जी सर निश्चित सर इनिशियल स्टेजींत म्हाका खूप लेथार्जी म्हळ्यार खूप सुस्ती आली आणि उपरांत म्हाका ताळ्या भितर त्रास लागलो तेन्ना ताचे उपरांत म्हाका मातशें दिसले की ही सिमटम्स आसात जाल्यार हावे टेस्ट करपा खातीर टेस्ट केली दुसऱ्या दिसा रिपोर्ट आयले उपरांत हांव पॉजिटीव जाल्ली हांवें स्वतः क्वॉरंटाईन करून घेतले एका रुमांत हांवें आयसोलेट करून डॉक्टर्स वांगडा कन्सल्ट केले हावे मेडिकेशन स्टार्ट केली मोदीजी तर तुमचा परिवार वाटाल तुमच्या क्विक ॲक्शनाक लागून प्रिती जी सर हेरांची लेगीत उपरांत चाचणी केली हेर सगळे नेगेटिव्ह आशिल्ले हांवूच पॉझिटिव्ह आशिल्ली ताचे आधी हांवें स्वताक आयसोलेट करून घेतिल्ले एका रुमा भितर गरजेचे सगळे सामान दवरून हा स्वतःच कोडीन बंद झाली आणि हांवें परतून डॉक्टर वांगडा मेडिकेशन स्टार्ट केली सर हांवें मेडिकेशन वांगडाच न्ही हांवें योगा आयुर्वेदिक आणि हांवें हे सगळे स्टार्ट केले आणि वांगडाच हांवें काढा लेगीत घेवपाक सुरुवात केली इम्युनिटी करपा खातीर सर हांव दिसाची म्हळ्यार जेन्ना जेवताली तेन्ना हांवें हेल्दी फूड म्हळ्यार प्रोटीन रिच डायट आशिल्लो तो घेतलो हांवें खूप फ्लुईड घेतले हांवें स्टीम घेतली गार्गल केले आणि हॉट वॉटर घेतले हा दिसभर गजाली घेत रावली डेली आणि सर ह्या दिसांनी न्हय सगळ्यात गजाल म्हाका सांगची दिसता ती म्हळ्यार अजिबात जायना खूप मेंटली स्ट्रोंग रावचे म्हाका योगान खूप चड ब्रिदींग एक्सरसायज करताली म्हाका दिसताले केल्यान मोदीजी हय प्रितीजी आता जेन्ना तुमचो प्रोसेस पुराय झाला तुम्ही संकटांतल्यान बाहेर आयल्यात प्रिती जी मोदीजी आता तुमची टेस्ट लेगीत नॅगेटीव आयल्या प्रिती जी सर मोदीजी तर आता तुम्ही तुमच्या खातीर त्याच्या देखभाली आणि किती करतात प्रिती सर हा एक म्हळ्यार योग बंद करूंक ना मोदीजी हां प्रिती बरं हांव काडां अजुनूय घेता आणि स्वताची इम्युनिटी बूस्ट करपा खातीर हा बरें हेल्दी फूड खाता आतां मोदीजी हां प्रिती हा स्वताक खूप निग्लेक्ट करताली खूब लक्ष देत हा मोदीजी धन्यवाद प्रितीजी प्रिती थँक यू सो मच सर मोदीजी तुम्ही जी माहिती दिली दिसता ती खूप लोकांच्या उपेगा घेतली तुम्ही निरोगी उरचे तुमच्या परिवारातले लोक निरोगी उरचे मजी तुमका खूप खूप परबी माझ्या मोगळा देशवासियानो जे तरेन आयज आमच्या मेडिकल फिल्डचे लोक फ्रंटलायन वर्कर्स दिसरात सेवा वावरांत आसात तसे समाजातले हेर लोक लेगीत यावेळार फाटीनात देश परतून एक फट एकवटन कोरोना आड लढाई लढत ह्या दिसांनी हांव पळत कांय लोक क्वॉरंटायन आशिल्ल्या परिवारांक वखदां पुरवण करतात लोक भाजयो दूध फळां आणि हेर पावयतात कांय लोक ॲम्ब्युलसीची सेवा मोफत दुयेंतींक दितात देशाच्या वेगवेगळ्या वाठारांनी ह्या आव्हानाच्या काळांत लेगीत आपमजत संस्था मुखार येवन हेरांच्या मस्ती खातीर जे कितें करूंक शकतात ते करीत आसात हे खेपे गांवांनी लेगीत नवी जागृती मेळटा कोविड नेमांचे कठोरपणा पालन करीत लोक आपल्या गांवांची कोरोना सावन राखण करतात जे लोक भायल्यान येतात त्यांच्या खातीर योग्य तजवीज करतात शारांनी लेगीत जायते तरणाटे मुखार आयल्यात जे आपल्या वाठारांत कोरोनाच्यो केसी वाडच्यो न्हय हे खातीर थळाव्या नागरिकां वांगडा मिळून यत्न करीत म्हळ्यार एके वटेन देश दीस रात हॉस्पिटलांत वेंटिलेटर्स आणि वखदां खातीर काम करता जाल्यार दुसरे वटेन देशवासी लेगीत पुरायपणान कोरोनाच्या आव्हानचा फुडो करतात ही भावना आमकां कितली शक्त दिता कितलो विश्वास दिता हे जे यत्न जातात समाजाची वड सेवा आसा हे समाजाची शक्त वाढवतात माझ्या मोगाळ देशवासियानो आज मन की बातची पुराय चर्चा आम्ही कोरोना महामारीविषयीच दवरल्या कारण आज आमचे सगळ्यात व्हड प्राधान्य असा ह्या दुयेसांक हारोप आज भगवान महावीर जयंती लेगीत असा या निमतान हा सगळ्या देशवासियांक परबी भेटयतां भगवान महावीर हांचे संदेश आमकां तप आणि आत्मसंयम हांची उर्बा दितात सद्याक रमजानचो पवित्र म्हयनो लेगीत चलता मुखार बुद्ध पौर्णिमा लेगीत असा गुरु तेग बहादूरजी हांचे चारशेवे प्रकाश पर्व लेगीत असा एक महत्त्वपूर्ण दिस पोचिसशे बोशाख टायगोर जयंतीचो असा हे सगळे आमकां उर्बा दितात आमच्या कर्तव्यांक पुराय करपाची एक नागरीक म्हणून आम्ही आमच्या जिणेंत जितल्या कुशळटायेन आपली कर्तव्यां पुराय करतले संकटांतल्यान मेकळे जाऊन फुडारांतल्या वाटेर तितल्याच नेटान मुखार सरतले ह्याच वरवी हा तुमच्या सगळ्यां लागीं परतून एक फावट आग्रो धरता की वॅक्सीन आम्ही सगळ्यांनी लावची असा आणि पुराय सादूरक बाळगुची असा दवाई भी, कडाय भी हो मंत्र केन्नाच विसरप ना आमी रोखडेच एकवटान ह्या संकष्टातल्यान भायर येतले ह्याच विश्वासावरवी तुमका सगळ्यांक खूप खूप धन्यवाद नमस्कार